नमस्कार खादाड मित्रांनो कसे आहात मजेत ना आणि हो महत्वाचं म्हणजे खाताय ना नमस्कार तर आज आपण बघणार आहोत अगदी घराघरात जवळपास आठवड्यातून दोन तीन वेळा केले जाणारे नाश्त्यासाठी केले जाणारे कांदे पोहे पण या कांदे पोह्यांमध्ये मी कांद्याच्या बरोबरच बटाटा आणि शेंगदाणे पण वापरलेत चला तर मग आपण बघूया मस्त अशा चविष्ट कांदे बटाटा पोह्यांची रेसिपी सर्वप्रथम आपल्याला एका चाळणीमध्ये जाडे पोहे घ्यायचे ते घेतल्यानंतर आपल्याला ते थोडेसे चाळून घ्यायचेत कारण पोह्यांमध्ये कधी कधी बारीकशी पावडर असते ती संपूर्णपणे निघून गेली पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे भरपूर असं पाणी हो मी भरपूर यासाठी म्हणतो आहे की हे पाणी घातल्यानंतर जेवढं पोह्यांना आवश्यक आहे तेवढं पोहे शोषून घेतील किंवा ॲपस करून घेतील आणि बाकीचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते ह्या चाळणीमधनं निघून जाईल म्हणून शक्यतो असे चाळणीमध्येच पोहे भिजवा म्हणजे एकदम परफेक्टली भिजतील हे अशा पद्धतीने भिजवल्यानंतर साधारण एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आता आपण करूया पोह्यांसाठी लागणारी फोडणी त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतो आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाकायचेत चिरलेले बटाटे पण हे थोड़े से ले ले जे बटाटे आहेत हे थोडेसे मी जाडसर कापलेत आणि मला आवडतात म्हणून मी साला सकट घेतलेत आणि हे कच्चे बटाटे आहेत शिजलेले नाही आहेत तर हे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फ्राय केलेले बटाटे जे असतात म्हणजे कच्चे बटाटे जेव्हा आपण फ्राय करतो त्या बटाट्याची एक वेगळी चव लागते वेगळाच स्वाद येतो त्याचा हे अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत साधारणपणे तीन ते चार मिनटं लागतील आणि जेव्हा जवळपास एक सत्तर पंच्याहत्तर टक्के बटाटे फ्राय करून होतील त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे पण बटाट्यांबरोबर फ्राय होतील आणि मस्तपैकी एकदम कुरकुरीत लागतील खायला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे आणि शेंगदाणे आता एकत्रितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत साधारणपणे ह्याला पण एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं लागू शकतात आता हे झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मोहरी किंवा राई मुद्दामधून मी मोहरी किंवा राई ही नंतर घातली आहे त्यानंतर त्यामध्ये मी घातली बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा त्याबरोबरच आता मी त्यामध्ये घातलीत कडीपत्त्याची पानं पुन्हा हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊया म्हणजे सगळ्या पदार्थांचा स्वाद आपल्या फोडणीमध्ये तेलामध्ये उतरेल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कांदा मिरची कडीपत्ता सगळं फ्राय करून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा कांद्याचा रंग बदलता कामा नये आपल्याला ब्राऊन ओनियन करायचा नाही आहे आता त्यामध्ये मी घातली आहे अगदी थोडीशी हळद म्हणजे अगदी अर्धा टी स्पून कारण हळद जर पोह्यांमध्ये खूप जास्त झाली तर त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि हळद फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी शिंपडलं आहे पाण्याचा हपका मारला आहे साधारणपणे दोन ते तीन टेबल स्पून म्हणजे सगळे स्वाद व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून येतील आता हे जे आपले भिजवलेले पोहे आहेत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भिजले पाहिजेत पोह्यांचा चुरा होता कामा नये आणि हे भिजवलेले पोहे आता आपण फोडणीवर टाकलेत त्याच्यामध्ये जर का काही गुठळ्या वगैरे राहिल्या असतील तर त्या फोडून घ्या आता त्यामध्ये आपण घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हो मी कोथिंबीर सुरुवातीलाच घालतो आहे म्हणजे त्याचा स्वाद व्यवस्थित पोह्याना लागेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर साखर घालायची आहे हो थोडीशी साखर पोह्यामध्ये घालणं गरजेचं असतं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण थोडीशी साखर घातल्याने खूप चांगली चव येते पोह्यांना आता मी घालतोय लिंबाचा रस आणि आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने फोडणीमध्ये हे पोहे मिसळून घ्यायचे आहेत म्हणजे फोडणीचा स्वाद आपण वरतून घातलेलं मीठ साखर कोथिंबीर आणि लिंबाचा रस हे सगळे स्वाद एकमेकांमध्ये मिसळतील आणि एकदम झक्कास अशी पोह्यांची चव होईल हे तुम्हाला जरी थोडंसं व्हिडिओमध्ये फास्ट दिसत असलं तरी हे अतिशय हलक्या हाताने केलेलं आहे आता पुन्हा एकदा मी त्याच्यावर एक दोन ते तीन टेबलस्पून पाणी शिंपडलं आहे आणि मंद आचेवर झाकण ठेवून एक तीन मिनटं तरी कमीत कमी आपल्याला वा वाफ काढायची आहे म्हणजे एकदम मस्तपैकी गरमागरम चविष्ट स्वादिष्ट एकदम मऊ मोकळे असे आपले पोहे तयार होतील हे बघा आपले पोहे आता मस्तपैकी झकास तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत बटाटा आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे कांदा आहे असं भरपूर पदार्थ त्यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे अतिशय छान दिसत आहेत खायलाही तेवढेच चविष्ट लागतील आता हे असे मिसळून झाल्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून त्याला रेस्ट करायचं आहे म्हणजे अतिशय चांगले लागतात पोहे खायला आता मी हे पोहे सर्व करण्यासाठी बशीमध्ये काढून घेतो आहे आणि आता मी याच्यावर एकदम माझा सगळ्यात आवडता पदार्थ घालणार आहे तो म्हणजे ओलं खोवलेलं खोबरं आणि कोथिंबीर हे तुम्ही आधीसुद्धा घालू शकता पण मला वरतून घातलेलं आवडतं म्हणून मी नंतर घालतो आहे तर हे बघा अशा पद्धतीने एकदम चविष्ट असे स्वादिष्ट असे नाश्त्यासाठी गरमागरम कांदा बटाटा पोहे शेंगदाणा घातलेले आपले तयार झालेले आहेत तुम्ही पण हे घरी नक्की करून बघा आणि याचा आस्वाद घ्या धन्यवाद आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो ही रेसिपी जर का तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद तुम्हाला जर का स्वतःचं हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा खाद्यपदार्थांचा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रोफेशनल रेस्टॉरंट बिझनेस कोचिंग प्रोव्हाइड करतो नक्की आम्हाला संपर्क करा म्हणजे तुम्हाला तुमचा तुम्हा खाद्यपदार्थांचा व्यवसाय एकदम प्रोफेशनल पद्धतीने किंवा व्यावसायिक पद्धतीने करता येईल धन्यवाद